एम के फाउंडेशनच्या माणुसकीमुळे उजळली दिवाळी एक हजार जणांना मिळणार दिवाळी भेट घराघरात दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना समाजातील अनेक घटक असे आहेत की त्यांना दसरा काय आणि दिवाळी काय एक सारखीच हातात पैसा नसताना करणार तरी काय रोज मोलमजुरी करून आपल्या आणि लेकरांच्या पोटाची खळगी भरणाऱ्या गरजवंतांच्या चेहऱ्यावर या सणाचा गोडवा पाहायला मिळावा असे अनेकांना वाटते परंतु कृतीतून तिथपर्यंत पोहोचून त्यांना काहीसा का साका होईना आनंद मिळावा यासाठी एम के फाउंडेशनच्या वतीने दिवाळीचे संपूर्ण किट देऊन दिवाळी भेट दिली याचा शुभारंभ एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला समाजातील सुमारे एक हजार कुटुंबांना दिवाळीचे किटचे वाटप एम के फाउंडेशनचे महादेव कोगनूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले मल्लीनाथ धुळखेडे शरणू मुलगे मनोहर माचर्ला यामुनाथ मिस्कीन लक्ष्मण सभारंभ गणेश संभारंभ सागर दासरी नितीन सकनियाल श्रीनिवास बलभद्र इराण्णा माचर्ला देवीदास यल्दी चिंतलय्या तातिकोंडा सागर पाटील राजू मागणूर नागनाथ माधगुंडी केशव गांती व्यंकटेश अर्गे प्रभाकर मातगुंडी तसेच एम के फाउंडेशनचे संचालक सदस्य यांच्यासह या भागातील महिला लागलं कारण आमच्या होत्या. शिक्षण मी जेव्हा छत्रपती का मिस्त्रीच्या अशा खूप पण परिस्थिती मग मधून काम करत करत एक मोठ्या पदावर गेल्यावर मी विचार केला की माझ्या गावातले जे गरीब विद्यार्थी असतील गरीब जी महिला असतील त्यांच्यासाठी काय काम काहीतरी करावं या उद्देशाने मी काम करतोय